नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पुरंदर मध्ये एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र परिंचे येथे दिनांक 14/2/2022 रोजी दोन अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या। प्राथमिक आरोग्य केंद्र माळशिरस येथे 3 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या। प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्ला येथे 10 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या। प्राथमिक आरोग्य केंद्र नेरा येथे 16 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या। त्या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत। ग्रामीण रुग्णालय जेजुरी येथे दिनांक 14/2/2022 रोजी 6 आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात आल्या, तसेच 5 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या। त्यापैकी राख येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। ग्रामीण रुग्णालय सासवड येथे दिनांक 14/2/2022 रोजी 45 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या। त्या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत। पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।